वेलकम स्टूडेंट, आज अपन रेडॉक्स रिएक्शन हा टॉपिक पाहणार आहोत। या टॉपिक मधला अपन 6.2 हा प्रॉब्लेम पाहणार आहोत। 6.2 आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेला आहे, त्यामध्ये केम रूपरेख दिलेला आहे, के एम एम ओ फोर, के एम एम ओ फोर। यामध्ये आपल्याला यातला जो एम एन आहे, या एम एन चा ऑक्सिडेशन नंबर विचारलेला आहे, एम एन चा ऑक्सिडेशन नंबर हा विचारलेला आहे। त्यासाठी पण हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे 12वीच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे। त्यामुळे जे रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला व्यवस्थित लक्षात पाहिजे किंवा त्याचं पाठांतर पाहिजे। रूल्स काय आहेत यामध्ये पहा, हा के, के हा पहिल्या ग्रुपमधला एलिमेंट आहे। रूल काय सांगतो, पहिल्या ग्रुपमधला एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा प्लस वन असतो, हा रूल आहे। त्यानंतर दुसरा एक रूल काय आहे, ऑक्सिजन, एका ऑक्सिजनवरती 2 - 4 असतात, हा एक रूल आहे। आणि टोटल जो मॉलिक्युल आहे, त्या मॉलिक्युलचा सम ऑफ द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स आर इक्वल टू 0। म्हणजे हे जे के एम एन ओ फोर आहे, त्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ के प्लस ऑक्सिडेशन नंबर एम एन प्लस ऑक्सिडेशन नंबर ओ फोर इज इक्वल टू 0, हा एक रूल आहे। आता यामध्ये के चा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहित आहे प्लस वन ऑक्सिडेशन नंबर आहे, प्लस आपल्याला एम एन चा ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन, नंबर ऑफ एम एन प्लस। आता यामध्ये रूल मध्ये काय सांगितलं, त्यांनी एका ऑक्सिजनवरती 2 - 4 असतात, इतर 4 ऑक्सिजन आहे, म्हणजे 4 - 2 इज इक्वल टू 0 इथं प्लस 1 आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन आहे, प्लस 4 - 8 प्लस 1 प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन प्लस 4 - 2 - 8 इज इक्वल टू 0, देयरफोर ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन इज इक्वल टू, यामध्ये प्लस 1 आहे आणि तो -8 आहे, -8 मधून +1 हे यामध्ये -7 येईल आणि -7 आल्यानंतर ते इज इक्वल टू 0 + 7 म्हणून ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन इज +7। हा जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेम मध्ये पण ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन चा हा +7 आहे। ठीक आहे, म्हणजे इथं ऑक्सिडेशन नंबर ऑफ पोटॅशियम +1 आहे, एम एन इथं आपण पाहिले +7 आहे आणि एका ऑक्सिजनचा -2 ऑक्सिडेशन नंबर। ठीक आहे, अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा विचारला जातो आणि हे विचारण्यापेक्षा हे आपल्याला येणं आवश्यक आहे। आता दुसरा एक्झाम्पल पाहूया, त्यामध्ये K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7, इथं क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला विचारलेला आहे, क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर विचारलेला आहे। पण त्यासाठी काय करायचंय, ऑक्सिडेशन नंबर ऑफ के प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ सीआर म्हणजे क्रोमियम प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ ओ सेवन इज इक्वल टू 0, हा रूल आहे। रूल काय सांगतो, द सम ऑफ द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स प्रेझेंट इन द मॉलिक्युल्स आर इज इक्वल टू 0। त्यानंतर आणखी एक रूल काय सांगतो, की पहिल्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहेत, त्या पहिल्या ग्रुपमध्ये एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा 1 आहे, +1 आहे। त्यानंतर ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा -2 आहे। आता यामध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ के
पोटेशियम दोन आहे म्हणून 2 × 1 प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम Cr2 प्लस ऑक्सिजन 7 आहे म्हणून 7 × −2 = 0 ठीक आहे. आता यानंतर काय करायचे पहा, इथं ऑक्सिडेशन नंबर हा Cr2 चा काढायचा आहे आपल्याला, क्रोमियम Cr2 इथं 2 × 1 = 2 ऑक्सिडेशन नंबर ऑफ Cr2 प्लस 7 × 2 = 14 = 0 14 = 0 देखोर. आता यामध्ये इथं प्लस 2 आहे इथं −14 आहे म्हणजेच −12 आलं. −12 ही Cr2 ऑक्सिडेशन नंबर हा +12 आला आणि म्हणून यामध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ Cr फक्त Cr = +6 ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम इज +6 अशा प्रकारे ऑक्सिडेशन नंबर त्या मॉलिक्यूल मधल्या प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट हे आपल्याला यायला पाहिजे, काढता यायला पाहिजे. पण मग त्यासाठी जे रूल्स दिलेले आहेत ते रूल्स आपल्याला तोंडपाठ पाहिजे, यायला पाहिजे. म्हणजे पहिल्या ग्रुपमधल्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा +1 आहे, दुसऱ्या ग्रुपमधल्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा +2 आहे, त्यानंतर ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा -2 आहे, हायड्रोजन H2Cl2I2Br2 याचा ऑक्सिडेशन नंबर हा 0 आहे आणि एलिमेंटरी स्टेटमध्ये प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा 0 असतो. हे जे रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला यायला पाहिजे आणि जर रूल्स आले तर याचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढता येईल. आता म्हणून K2Cr2C1 यामध्ये K2 याचा ऑक्सिडेशन नंबर हा +1 आहे, Cr2 इथं आपण पाहिले ऑक्सिडेशन नंबर 6 आहे आणि ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा -2 आहे, ऑक्सिडेशन नंबर हा -2. अशा प्रकारे आपल्याला जो मॉलिक्युल आहे त्या मॉलिक्युल मधल्या प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर काढता येतो. किंवा काही वेळा क्वेश्चन विचारते एखाद्या एलिमेंटला अंडरलाईन केली जाते आणि त्या अंडरलाईन केलेल्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढायला सांगते. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण, Ca3PO4 टाईस Ca3PO4 टाईस. आता आपण K2Cr2C1 पाहिलं, आता Ca3PO4 टाईस कॅल्शियम फॉस्फेट. आता यामध्ये रूल काय सांगतो, हा कॅल्शियम सेकंड ग्रुप मधला एलिमेंट आहे आणि सेकंड ग्रुप मधल्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा +2 असतो. त्यानंतर ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर माहित आहे आपल्याला -2 आहे. इथं फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढायचा आहे, पीचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे. म्हणजे सम ऑफ द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ऍटम्स ऑफ एलिमेंट्स इज नथिंग बट डी इज इक्वल टू 0. म्हणून ऑक्सिडेशन नंबर ऑफ Ca3 प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ O4 = 0. आता यामध्ये कॅल्शियम, एका कॅल्शियमचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +2 आहे, +2 ऑक्सिडेशन नंबर. आणि किती आहे कॅल्शियम, 3 आहे, म्हणून 3 × +2 प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ Ca. कॅल्शियमचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहित आहे, तो ऑक्सिडेशन नंबर काय आहे, +2 आणि एकूण कॅल्शियम किती आहे, 2 आहे, म्हणून 3 × कॅल्शियम 3 × +2 ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस आपल्याला काढायचे आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ C2PO4 टाईस प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे, ऑक्सिजन O4 आणि 2 म्हणजे 8 ऑक्सिडेशन नंबर, म्हणजे 8 × −2 = −16 आणि याचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे, सम ऑफ द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ऍटम्स ऑफ द एलिमेंट इज नथिंग बट 0. ठीक आहे.
3 into plus 2 plus 6 plus oxidation number of P4 P2 plus 8 into minus 2 minus 16 is equal to 0 is equal to 0. Therefore, oxidation number of P2 oxidation number of P2 is equal to P2 is equal to plus 6 minus 6 minus 10 minus 10 the plus 10 the plus 10 and one oxidation number of phosphorus is equal to plus 5 is equal to plus 5 म्हणजे ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो फॉस्फरसचा प्लस 5 त्यामध्ये Ca3PO4 मध्ये आहे म्हणजे कॅल्शियमचा ऑक्सिडेशन नंबर प्लस 2 फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर हा प्लस 5 आणि ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा -2 अशा प्रकारे प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा आपल्याला काढता आला पाहिजे त्यासाठी रूल्स जे आहेत ते रूल्स आपल्याला येणे आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर प्रॉब्लेम आपण पाहूया 6.3 मध्ये काय दिले पा असाइन ऑक्सिडेशन नंबर ऑफ द एटम्स अदर देन ऑक्सिजन एंड हायड्रोजन इन द फॉलोइंग स्पीशीज जे खाली वेगवेगळे आयन्स दिलेले आहेत त्या आयन्स मध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढायला सांगितलेला आहे त्यामध्ये पहिला जो आहे SO3 2 minus आता यामध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर प्लस ऑक्सिडेशन 3 इनटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन O3 इज इक्वल टू -2 त्यामध्ये सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढायचा आहे सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर हा x कंसीडर करूया x प्लस 3 इनटू माइनस 2 ऑक्सिडेशन नंबर ऑफ O माइनस 2 इज इक्वल टू माइनस 2 x प्लस माइनस 6 इज इक्वल टू माइनस 2 x इज इक्वल टू माइनस 2 प्लस 6 x इज इक्वल टू प्लस 4 x इज इक्वल टू प्लस 4 आ प्लस 4 काय आला ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर हा प्लस 4 आलेला आहे ठीक आहे म्हणून सल्फर ऑक्सिडेशन नंबर जो आहे सल्फरचा प्लस 4 आहे आणि ऑक्सिजनचा -2 ठीक आहे आता दुसरे एग्जांपल पाहूया BrO3 minus म्हणजे ऑक्सिडेशन नंबर ऑफ Br प्लस 3 इनटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू -1 इज इक्वल टू -1 आता Br चा ऑक्सिडेशन नंबर हा कंसीडर केला x x प्लस 3 इनटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन -2 इज इक्वल टू -1 x प्लस -6 इज इक्वल टू -1 x इज इक्वल टू -1 प्लस 6 इज इक्वल टू प्लस 5 इज इक्वल टू प्लस 5 म्हणून Br चा ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो प्लस 5 आहे म्हणून इथं Br चा ऑक्सिडेशन नंबर हा प्लस 5 ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा -2 ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा -2 आहे ठीक त्यानंतर ClO4 minus पुढचं एग्जांपल पाहूया ClO4 minus ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन प्लस 4 इनटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू -1 आता Cl चा ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे x प्लस 4 इनटू -2 इज इक्वल टू -1 4 इनटू -2 -8 x इज इक्वल टू -8 इज इक्वल टू +7 म्हणून क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो +7 आहे तर क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर हा +7 ऑक्सिजनचा -2 ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला
ऑक्सिडेशन नंबर हा काढता येणार पाहिजे. त्यानंतर पुढचं एग्जांपल NH4+ NH4+ इथं बघा नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर प्लस 4 हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर +1 आहे म्हणून यामध्ये नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे तो आपण काढायचा आहे. नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर या ठिकाणी तुम्ही काढायचा आहे. नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर हायड्रोजन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे +1 प्लस इथं +4 आहे +4 आणि +3 म्हणजे नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर हा -3 आहे -3 आणि हायड्रोजनचा +1 ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे NH4+ मध्ये. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहूया NO3 मायनस म्हणजे एका नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढायचा आहे. एका ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2 × 3 -6 झाले. -6 इथं मायनस आहे म्हणजे नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर हा +5 आणि ऑक्सिजनचा -2 हे आपल्याला काढता केला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर NO2 मायनस ऑक्सिजन नंबर ऑफ NO2 मायनस एका ऑक्सिजन वरती 2 मायनस चार्ज आहे. एकूण 2 ऑक्सिजन आहे -4 आहे −1 आहे म्हणजे या ठिकाणी +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि -2. ठीक आहे NO2. त्यानंतर SO3 आणि N2O5 इथं ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर +3 × ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन =0. एका ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -6 आहे −2 × 3 म्हणजे -6 आहे म्हणून इथं +6 ऑक्सिडेशन नंबर हा सल्फरचा आहे आणि -2. त्यानंतर नायट्रोजन आणि ऑक्सिजन इथं पहा एका ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2 5 आहे -10 म्हणजे इथं +5 आणि -2. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ऑक्सिडेशन नंबर कुठलाही मॉलिक्युल जर दिला तर त्या प्रत्येक मॉलिक्युल मधल्या प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढता यायला पाहिजे. ओके धन्यवाद.